मी ऋषिकेश गोसावी आपलं सहर्ष स्वागत करतोय प्रबंध भूमीच्या बातमीपत्रामध्ये. तर आता बातम्या बघूया सविस्तर. मालेगाव येथील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महाआघाडी मालेगाव तालुका व मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील आवारात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. जनतेच्या जीवनात स्वाभिमानानं आर्थिक ताकद उभी केली होती. या दरबदरी सरकारने गेल्या 5 वर्षात संपूर्ण ग्रामीण भागातला माणूस हा नंगा करून ठेवलेला आहे. 2014 आधी आपल्या शेतकऱ्यांच्या खिशात जेवढे पैसे, नोकरांच्या खिशात, सरदारांच्या खिशात जेवढे पैसे राहत होते तेवढे आज मालकाच्या खिशात सुद्धा पैसे राहिलेले नाहीत. इतकं दळमंत्री सरकारचा मी जय निषेध करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा बापू, आज हे जे लाक्षणिक धरणे आंदोलन आपलं काँग्रेस राष्ट्रवादी आणि रिपाईतर्फे जे होते, तर आपलं काय म्हणणं आहे त्याच्यावर? अवकाळी पावसामुळं तालुक्यातल्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. सर्व पिकं ही उद्ध्वस्त झाली आहे. शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे आणि शेतकऱ्यासमोर आज खरीपाचा हंगाम तर पूर्णपणे नष्ट झाला आहे. पुढे भविष्यात रब्बी हंगाम तरी येईल किंवा नाही अशी शंका निर्माण झाली. शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि कर्जफेडीसाठी त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची उत्पन्नाची सोय नाही. आणि अशा परिस्थितीत जर शासनाने शेतकऱ्याला मदत केली नाही तर सार्वजनिक स्वरूपात शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागेल अशी परिस्थिती मालेगाव तालुक्यात निर्माण झालेली आहे. सर्व पिकांचं, एकूण एक पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि कुठल्याही या पीक विम्यानं नुसत्या याची भरपाई होणार नाही, तर याची भरपाई शासन स्तरावर झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला रोख स्वरूपाचं अनुदान आजच्या प्रसंगी मिळालं पाहिजे. नाही तर या तालुक्यातली जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि त्यानंतर जे प्रसंग ओढवतील याला पूर्णपणे शासकीय यंत्रणा जबाबदार राहील असा इशारा आम्ही या लाक्षणिक उपोषणाच्या निमित्तानं सरकारला देण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केला होता. या तालुक्यातून सर्व शेतकरी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आणि या प्रश्नाविषयी सगळ्यांची असलेली पोटतिडी ही स्पष्टपणे उठून दिसत होती याची जाणीव मी आपल्या माध्यमातून सर्वांना करून देऊ इच्छितो. भैया, आपलं काय म्हणणं? या सध्या वादळाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये मालेगाव शहरातील रस्ते बिन धक्क्याचे झाले, घरं राहण्याच्या लायक झालेली, अत्यंत रोगराई ही सगळी या ठिकाणी पसरलेली आहे. अशा स्थितीमध्ये शेतकरी आणि याचा शेती करण्याची जी काय अवस्था आहे ही कशी असेल याची कल्पना आपल्याला आपल्या शहरावरून या ठिकाणी येते. या शहरातली दुर्गंधी आणि घाण कचरा हा दूर व्हावा, रोगराई जी पसरलेली आहे ती आटोक्यात आणावी याकरिताही आजचं हे लाक्षणिक आंदोलन धरणे धरण्याच्या संदर्भातलं हे आजचं या ठिकाणी होतं. शेतकऱ्याला फक्त शेतीच करूशी नाही तर जीवन जगावं असं वाटत नाही अशी अवस्था या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि दररोज एक शेतकऱ्याची आत्महत्या ही तालुक्यामध्ये घडते हे मोठं दुर्दैव या ठिकाणी आहे. तरी सरकारला सत्तेच्या सारी बराट्यासाठी त्यांची ते वेळ घालवतात, मात्र शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना अजिबात वेळ नाही. शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. त्याचबरोबर या शासनाने मालेगाव शहरातील वीज मंडळाचा खाजगीकरणाचा जो घाट या ठिकाणी रचलेला आहे ते त्यांनी त्वरित मागं घ्यावं आणि खाजगीकरणाची जी प्रक्रिया ही त्वरित थांबवण्यात यावी तेही या आजच्या या निवेदनाच्याद्वारे आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद. प्रबंधभूमी नाशिक न्यूज, मी हरीश माऊ. आपण कशा पद्धतीने सरकारने नुकसान भरपाई करावी अपेक्षित आहे? या सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट भरपाई दिली पाहिजे. लोकस्वरूपात सरकारनं ज्या ज्या शेतकऱ्यांची बंद शेतकऱ्यांची जी नुकसान झाले त्याला सरसकट नुकसान भरपाई दिलं पाहिजे आणि त्याचं कर्ज जे हे पूर्ण माफ केलं पाहिजे. आपण या बाबतीत सरकारला निवेदन दिलेलं आहे? यापूर्वीही निवेदन दिलं, आज पुन्हा निवेदन दिलं आणि सद्य परिस्थितीची जाणीव करून दिली. या उपर सरकारचे डोळे उघडले नाही तर सरकारला जागं करण्यासाठी
जन आंदोलन करण्याचा मार्ग आमच्या समोर मोकळा आहे, आम्ही तो मार्ग अवलंबूच. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं. ठीक आहे, धन्यवाद बाप्पू, राजू भैया, केवळ अप्पा, आपण सर्व कार्यकर्ते. मी हरीश मारू, प्रबंधभूमी, नाशिक न्यूज. आपण आमच्याशी बोललात, आपले आभारी आहोत. धन्यवाद. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.